सर, तुमच्या तक्रारीनंतर भाजपाचे आमदार आक्रमक होते, त्या भाजपाच्या आक्रमण जे आमदार आहेत त्यांच्या विरोधात धमकीचे फोन येऊ लागले. मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस यांची भूमिका संशयास्पद आहे. आणि हे सगळं प्रकरण पूर्णपणे कशा प्रकारे संपवता येईल असा प्रयत्न सरकारच्या आणि पोलिसांच्या वतीने चाललेला आहे. भाजपच्या आमदारांना कितीही धमक्या दिल्या तरी ते सत्य बोलणं सोडणार नाही, ते सत्य बोलतच राहतील. तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्री जे वारंवार सांगत आहेत ते रास्ते चौकशी होईल त्यात सत्य बाहेर येईल, हा वेळ टाइम स्पेंड करण्याचा प्रयत्न चाललेला आहे? मुळातच असं आहे की या संदर्भातल्या सगळ्या ध्वनिफिती या उपलब्ध झालेल्या आहेत, त्यात इतक्या गोष्टी स्पष्टपणे येत आहेत, त्याच्यावर कुठली कारवाई होते का, नाहीतर त्यांनी सांगावं की या खोट्या आहेत, यातला आवाज बरोबर नाही आहे, असंही कुठे सांगितलं जात नाही आहे. त्यामुळे एकूणच या प्रकरणामध्ये सगळी भूमिका ही संशयास्पद आहे. नाही पण सर, मला एक समजत नाही की या सगळ्या गोष्टीमध्ये पूर्ण याच्यामध्ये भाजप राजीनाम्याची मागणी का करत नाही आहे? नाही नाही, असं आहे की मी परवाही सांगितलं की ज्या क्षणी अशा प्रकारचा गुन्हा दाखल होईल त्या क्षणी राजीनामा देणं हे क्रमप्राप्तच आहे, आणि म्हणूनच हा गुन्हा दाखल होत नाही आहे का असा प्रश्न समोर येतो आहे. सर, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वक्तव्य केलं की ट्विटच्या बाबतीत सेलिब्रिटींची नाही तर भाजपच्या आयटी सेलच्या लोकांची चौकशी करायला हवी. असं आहे की आता अंगावर आलं आणि देशभरातनं टीका झाली तर आता त्यांनी आपलं स्टेटमेंट बदललं. कशाची तुम्ही चौकशी करणार आहे, त्या ट्विटमध्ये असं काय आहे? भारताच्या एकतेवर आणि संप्रभुतेवर कोणी हल्ला करू नये असं ट्विट आहे, भारताच्या विरुद्ध प्रपोगंडा करू नये असं ट्विट आहे. अशा प्रकारचं ट्विट केल्यानंतर गृहमंत्र्यांना दुःख का व्हावं, अशा प्रकारचं ट्विट केल्यानंतर त्यांना वाईट का वाटावं? भारताच्या संप्रभुतेच्या विरोधात कोणी जर त्या ठिकाणी खेळ करत असेल आणि त्याचा निषेध करणारे ट्विट होत असतील, त्याची चौकशी जर या देशामध्ये कोणी करणार असेल तर मग या देशात आपण राहतो की कुठे राहतो असा प्रश्न विचारावा लागेल. मला असं वाटतं की गृहमंत्र्यांनी थोडं भान ठेवलं पाहिजे. प्रसिद्धीच्या मागे लागून काही लोक त्यांच्याकडे येतात आणि त्यांच्या प्रसिद्धीला हे जर गृहमंत्री बळी पडत असतील तर मला असं वाटतं की मग काय महाराष्ट्राचं होणार आहे हा प्रश्न आमच्या समोर आहे. सर, यही हिंदी में जानना चाहेंगे की ट्वीट को लेकर राज्य के गृहमंत्री ने जो बयान दिया है उस पर आपकी क्या प्रतिक्रिया है? देखिए, अभी जब पूरे देश से गृहमंत्री जी के बयान पर बहुत बड़े पैमाने पर टीका हुई और लोगों ने सेलिब्रिटीज का आप किस प्रकार से यहाँ पर उसकी इंक्वायरी करेंगे और किस लिए करेंगे सवाल पूछा, तो उन्होंने अपने स्टेटमेंट को बदला है. मैं सवाल वापस पूछना चाहता हूँ, सेलिब्रिटीज़ का ट्वीट क्या है? इस देश की संप्रभुता के खिलाफ अगर कोई बात करता है तो ये प्रोपोगंडा नहीं चलेगा. इस प्रकार की बात अगर सेलिब्रिटीज़ कहते हैं तो राज्य के गृहमंत्री को इतनी तकलीफ क्यों होती है? उसमें तो गलत बात तो नहीं कही है. और इसलिए मुझे ऐसा लगता है कि उनको जो इसमें इंक्वायरी करनी है वो कर ले, लेकिन असली चेहरा क्या है ये सामने आया. ओके, थैंक यू.